सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय सध्या कोरोना व्हायरसच्या संकटात आपल्या देशातील गोरगरीब जनता सापडलेली आहेत या संक संकटातून मुक्तता मिळण्यासाठी खरोखरच आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा देशसेवेसाठी पुढे येत आहेत ही गौरवजी बाब आहे देशासाठी आज खऱ्या अर्थाने जर कोणी मेहनत घेत असन कष्ट करीत असन आपला जीव धोक्यात घालून चोवीस तास जनतेत सेवा करीत असन तर त्यामध्ये प्रमुख नाव घ्यावं लागतील पोलिस आणि डॉक्टर प्राणपणाने स्वतः जीव धोक्यात घालून अक्षरशः प्रयत्नांची शिकस्त करताना दिसून आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आपल्याला आलेला आहे शिंदेखेड राजा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस सेवेत कार्यरत असलेला ज्ञानेश्वर दहातुंडे हे सध्या पोलीस सेवेत आहेत त्यांच्या सात वर्षाचा सा मुलगा आर्यन यांनी खाऊसाठी घरी ठेवलेले पैसे कोरोनाग्रस्तासाठी देण्याचा निर्धार केला त्यांनी त्यांच्या आई वडिलांना दोघांना कुटुंबियांना सदर गोष्ट बोलून दाखवली आणि त्यांनी सांगितलं पप्पा मम्मी मी सध्या टी व्ही मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक सर्व माध्यमातून आणि असंख्य लोकांच्या नातेवाईकाच्या मित्रांच्या चर्चेतून फोनद्वारे आणि विविध माध्यमातून फक्त एकच ऐकतो एक की कोरोनाग्रस्तांना आपल्या जगाला भेटलं आणि मला आता माझे जवळ जे पैसे जमा झालेले आहे मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खाऊसाठी किंवा भविष्यात मला आ, इतर काही साहित्यासाठी मी पैसे जमा करून ठेवलेली होती गेल्या अनेक वर्षाचे माझे जे पैसे होते दोन वर्षापासून ते सर्व पैसे मला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यायचे आहे त्यांनी हा निर्धार बोलून दाखविला शिंदखेड राजा येथील पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस कर्मचारी म्हणून दा तोंडेसाहेब हे कर्तव्यवर आहेत आणि सध्या देशामध्ये दे आपल्या जे कोरोना व्हायरसमुळे जनतेला जो त्रास होतो आहे हे पोलीस प्रशासन डॉक्टर आदी सर्व आपला जीव धोक्यात घालून आपल्या देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी आटोकट प्रयत्न करीत आहे आज आपण त्यांचा मुलगा यांनी तहसीलदाराकडं आपल्या खाऊचे पैसे जे जमा केले होते ते सुद्धा जमा केलेले खरोखरच आपल्या देशासाठी प्राणपणे लढणारे पोलीस आणि त्यांचे मुलंसुद्धा आज एक आदर्श ठरत आहे आपण श्री पोलीस कर्मचारी दा तोंडेसाहेब यांच्याशी वार्तालाप करूया नमस्कार में, पोलिस माजा मी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर दहातोंडे माझा मुलाचा हट्ट होता की पप्पा आपल्या देशावर फार मोठं संकट आलेलं आहे आणि मला मी जमवलेले खाऊचे पैसे हे माननीय मुख्यमंत्री साहेब सहायता निधीमध्ये कोविड नाईन्टीनसाठी मला जमा करायचे आहे तरी आत्ताच आम्ही माननीय तहसीलदार साहेब शिंदखेड राजा यांच्याकडे आर्यन ज्ञानेश्वर तोंडे माझा मुलगा याच्या हस्ते चेक दिलेला आहे बोल बाबा मग नमस्कार सांग बा तुझं नाव सांग नमस्कार नमस्का नमस्का मित्र ना नमस्कार मित्रना जय जय शिदा आहे माझ्या नाव आर्यन नायशे दाये माझ्या खावचे पैसे सॅम फल्ल्यामध्ये टाकलेलं आहे माझे पप्पा जो डोक्या घालून ड्युटी करत आहे पोलिसांना करावे धुवावे बाहेर पडू नका अशी विनंती करतो खरोखरच पोलिसा सोबत त्यांचेही मुलं आज इतका छोट्या वयातला मुलगा एक आदर्श ठरते याचा आदर्श घेऊन खरंच आपल्या देशातील आपल्या राज्यातील आपल्या शहरातील जे कोट्याधीश लोक आहे दानशूर लोक यांनी समोर येऊन आज सहकार्यकारांची गरज आहे एवढी सर्वांना मी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय आणि त्यांच्या वडिलाला घेऊन थेट त्यांनी शिंदखेडा जे येथील पोल पोलेशन अंतर्गत असलेले जे दातोंडे त्यांचे वडील दोघेही शिंदखेड तहसील कार्यालय गाठले आणि तस तहसीलदार संतोष शिवलीकर यांच्याकडे चेकद्वारे पैसा जमा करणे आले खरोखरच या चिमुकल्याचा आदर्श आज घेण्याची गरज निर्माण झालेली आहे आज आपल्याकडे किती अब्जाधीश आप कोट्याधीश लोकं पडलेले आहे परंतु काही कांद्यावरून मोजेन एवढे मोजके लोकं समोर येऊन देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सहायता निधीमध्ये पैसे जमा करण्यात येईल ही फार तुट तुटपुंची मदत झालेली आहे खरोखरच आज आपण एक आदर्श घेण्याची गरज आहे आपल्या देशाला जर आपल्याला पुन्हा एकदा सुख समृद्ध आणि नंदवन इथं पाहायचं असेल तर आज या देशातील जे आपले देश करोडपती आणि धनदांडके लोक आहे जे घरात दडून बसलेले यांनी समोर यांची गरज निर्माण झालेली आहे आणि आज जे मोजके लोकच देशातील उद्योगपती किंवा विविध क्षेत्रातील समोर येऊन मदत करीत आहे आणि बहुतांश लोक घरात बसलेले यांनी या लोकांनी या छोट्या पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या ज्ञानेशोध हातोंडे यांचा मुलगा चिरंजीव आयरन वर्ष फक्त सात ह्या चिमुकल्याचा आदर्श घ्यावा आणि आपणही सुद्धा काही करू शकतो आपण आपल्या देशासाठी आपल्या भूमीसाठी आपल्या राष्ट्रासाठी हिचवे वेळ योग्य असून प्रत्येकाने एक हात मदतीचा म्हणून पुढे यावा माझी सर्वांना हीच कळकळीची नम्र विनंती आहे ह्या चिमुकल्याचा आदर्श सुद्धा घ्यावा आणि प्रत्येकाने फुलने फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करावा एवढीच माझी सर्वांना कळकळीची नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय